पोर समजणार बायको घरी येऊ देत नाही तर मी भावाच्या घरी राहतोय आणि काय म्हणजे फेरफार बी करून घेतल्यात शिवणी जमीन असू जिने काय उपयोग नाही आणि चार चार दिवस उपास राहायची वेळ येते मला बरं काम मला काम बी व्हायना आता कुठवर काम तरी करावा मुख्यमंत्री आलेले मुख्यमंत्र्याकडे पाठवले आता मग मला आता वाचून मी फायदा नाही मी आता आत्मदहन करणार आहे नाही मला न्याय मिळाला तर लंबी निघा ना आता काय उपयोग आहे किती दिवसापासून दहा वर्ष झाली दहा वर्षापासून बाहेर आहे कुठे राहता हा भावाच्या घरी राहतो हो आणि गावगाव मी आता नोकऱ्या करून पोट भरले आजपर्यंत रेकॉर्ड आहे आणि गावात पूर्ण माहिती लोकांना या संदर्भात तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली होती का हा पोलिसला दिली ती एसपीला दिली काहीच केलं नाही पैसे खाल्ले त्या आमदाराचं फोनवर त्यांनी बंद केलं दहा पाच रुपये खात्यात गप्प बसते पोलीस लोक किती एकर शेत आहे कुठे आहे 8 एकर 32 गुंठे संगमला पूर्ण ऊस आहेत टोटली तुमच्या परस्पर नावे करून घेतली असं तुमचं म्हणणं हा घेतली म्हणजे काय तराटीने धोका देऊन घेतलं मला सहाय्य करावल्या तुमचं काही काम करतो म्हणून शी आणि घेतलं ते आज्ञान पालन सासरे केले पुन्हा हानमार पण चार वेळ झाली मला कुणी मारहाण केली पोराने मारलं ना मला पोराने मारलं हो असे दोन चार अर्ज दिलेत मी पोलीस स्टेशनला मुलगी नाही मला दोन मुलंच आहेत काय करतात मुलं शेती करतात बारक्या जो ट्रॅक्टर आहे मोठं आपलं जनावर दुधाचा व्यवसाय करते तुम्ही न्याय मागणीसाठी कुणाला पत्र लिहिलं आहे आज मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं आहे आता शेवटचा विलाज नसता मी आत्महत्या करणार आहे न्याय नाही मिळाला तर